गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपल्याला 92 चॅप्टर नंबर 2 बघायचं आहे. त्याचं नाव आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. त्याच्या खाली चार प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. त्याच्यामध्ये मूलद्रव्यांचे प्रकार कोणते, द्रव्यातला लहानात लहान कणाला काय म्हणतात, मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो, हे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपली नववीमध्ये झालेली आहेतच. पुढे आता आपल्याला मूलद्रव्यांचे वर्गीकरण, त्यालाच आपण म्हणूया क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता काय झालं, काय म्हणताय ते, एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकाच प्रकारचे असतात. म्हणजे ते जे मूलद्रव्य ज्या कणांपासून बनलेलं आहे त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे कण हे सारखे असतात. विज्ञानात 118 मूलद्रव्ये ज्ञान झाली आहेत. म्हणजे आत्तापर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. त्याच्यामध्ये काही मानव निर्मित आहे आणि काही नैसर्गिक पद्धतीने सापडलेली आहेत. इसवी सन 1800 मध्ये म्हणजे तिथपर्यंत च्या सुमारास 30 मूलद्रव्ये ज्ञात होती, म्हणजे तेवढी सापडलेली होती. आणि त्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायचं शास्त्रज्ञांनी ठरवलं. आता पुढे त्याच्यानंतर इसवी सन 1800 नंतर बऱ्याच मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. त्यांचे गुणधर्म म्हणजे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म यांचा अभ्यास केला गेला. ते सायंटिस्ट करतच होते आणि मग त्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांचं वर्गीकरण करायचं ठरलं. तर एकदम सुरुवातीला वर्गीकरणात मूलद्रव्यांचे 2 गटामध्ये विभागणी केली, धातू व अधातू असे 2 गट पाडले गेले. पुढच्या काळामध्ये अजून मूलद्रव्ये सापडली आणि त्यातले काही धातू पण नव्हते आणि अधातू पण नव्हते. त्यांना नाव दिलं गेलं धातू सदृश. तर धातू म्हणजे मेटल, अधातू नॉन मेटल, धातू सदृश म्हणजे मेटलॉइड. अशी 3 गटांमध्ये सापडलेले मूलद्रव्य आणि पूर्वीचे यांचं वर्गीकरण करण्यात आलं. आणि जसजसं काळ पुढे गेला तसतसं अजून बरेच शास्त्रज्ञ वर्गीकरण करतच होते. मग नंतर काय झालं, एक शास्त्रज्ञ होते डोबे रायनर, ते बघूयात आपण. डोबे रायनरची त्रिके असं पुढे दिलेलं आहेच आपल्याला, त्यालाच आपण म्हणूया डोबे रायनर्स ट्रायड्स. तर ट्रायड म्हणजे त्रिक, त्रिक म्हणजे 3. सन 1817 मध्ये त्यांनी हा सगळा अभ्यास केला. हे जर्मन सायंटिस्ट आहेत, वैज्ञानिक आहेत, डोबे रायनर या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांचे अणुवस्तुमान यात सहसंबंध असल्याचं सिद्ध केलं. त्यांनी एकसारखे रासायनिक गुणधर्म असणारे 3 मूलद्रव्यांचा एक गट असं त्रिकूट तयार केलं. त्यालाच आपण 3 मूलद्रव्यांचा एक गट, त्यालाच त्यांनी नाव दिलं त्रिके, ट्रायड्स, त्रिके. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानं केली. म्हणजे कसे लावले ते, कमी अणुवस्तुमान, त्याच्यानंतर थोडा वाढलेला, अजून जास्त, असं चढत्या क्रमाने मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्रिकामध्ये असलेल्या मूलद्रव्यांची मांडणी केली. आणि त्यांनी असे सिद्ध केले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे त्या त्रिकामधल्या राहिलेल्या 2 मूलद्रव्यांच्या वस्तुमानाच्या सरासरी इतके असते. आता खाली एक टेबल दिलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये 3 उदाहरणं आहेत. त्यातलं पहिलं लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. आता
लिथियम याचं अणुवस्तुमान आहे 6.9, पोटॅशियमचं अणुवस्तुमान आहे पुढे दिलेलं आहे 39.1 39.1. त्यावेळेला त्यांना सोडियमचं अणुवस्तुमान माहिती नव्हतं, मग त्यांनी काय केलं, लिथियमचं अणुवस्तुमान अधिक के म्हणजे पोटॅशियमचं अणुवस्तुमान या दोघांची बेरीज केली, भागिले 2 केलं म्हणजे सरासरी काढली. वरती फॉर्म्युला दिलेलाच आहे, ए अधिक सी भागिले 2. उत्तर आलं 23, आणि त्यांनी असं भाकीत केलं 23 अणुवस्तुमान असलेलं मूलद्रव्य ह्या त्रिकामधलं मधलं मूलद्रव्य आहे, आणि नंतर त्याला नाव दिलं गेलं सोडियम. आता त्यानंतर जे तपासून बघितलं, प्रत्यक्ष अणुमान सोडियमचं 23 भरलं, म्हणजे त्यांनी जे शोध लावला होता तो बरोबर होता. पुढे अजून दुसरं उदाहरण आहे, तसंच तिसरं पण आहे, ते आपल्याला क्लोरीन ब्रोमीन आणि असं आयोडीन आहे. क्लोरीनचं 35.5, आयोडीनचं 126.9, त्यांची बेरीज भागिले 2, उत्तर आलं 81.2. हे जे भरतं आहे ते कोणाचं आहे, ब्रोमीनचं अणुवस्तुमान आहे. आता नंतर काय झालं, शोध लागला आणि ब्रोमीनचं त्यांनी मोजलेलं होतं 81.2 आणि प्रत्यक्षात भरलं 79.9. हा नंतरचा शोध आहे. आता चला पुढे पुढे जायला लागेल आपल्याला. आता मग डोबेरायनं किती काम केलं, थोडंसंच काम केलं, हे जे टेबलमध्ये दिलेलं आहे आणि अजून खाली दिलेले आहेत, एवढ्याच मूलद्रव्यांचं वर्गीकरण डोबेरायनं करता आलं. त्याच्यानंतर जे मूलद्रव्य शिल्लक राहिले त्यांचं वर्गीकरण डोबेरायनर सायंटिस्टना करता आलं नाही. मग नंतर त्यांचा काळ होता, खाली बघा, मॅग्नेशियम कॅल्शियम SR, नंतर बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम असे दिलेले आहेतच, ते तुम्ही तुम्हाला करायचं आहे बघा प्रयत्न करून, नाहीतर मग आपण नंतर बघूच्या शाळा उघडल्यावर. पुढे जायला लागेल आपल्याला बाळांनो. न्यूलँड्स हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी 1866 प्रयत्न केला. काय म्हणतायत ते, न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम, म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज असं म्हणतायत ते. ते काय म्हणतायत, न्यूलँड्स याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला. 1866 न्यूलँड्सने ज्ञात असलेली मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानं मांडली. जसं यांनी चढत्या क्रमानं मांडली तसंच त्यांनी पण चढत्या क्रमानंच मांडली. मग फरक कुठे आहे, त्यांनी काय केलं, सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्यानं केली, एकदम पहिल्यांदा हायड्रोजन घेतला, नंतर शेवटी थोरियमने झाला. हे शेवटचं जे मूलद्रव्य आहे ते थोरियम आहे यांच्या अष्टकामध्ये. पुढे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. जसं संगीतामध्ये अष्टक आहे तसं त्यांनी काय सिद्ध केलं, हायड्रोजन नंतर फ्लोरीन नंतर क्लोरीन यांचे गुणधर्म सारखे सारखे आहेत, लिथियम सोडियम पोटॅशियम यांचे गुणधर्म सारखे सारखे आहेत असं त्यांना जाणवलं. जसे सोडियम हे लिथियमपासून 8वे मूलद्रव्य आहे आणि सोडियम व आणि लिथियमचे गुणधर्म एकसारखे आहेत. अजून दुसरं उदाहरण काय म्हणतात ते, मॅग्नेशियम आणि बेरिलियमचे मध्ये सारखेपणा आढळून आला, तसंच क्लोरीन आणि फ्लोरीन यांचे गुणधर्म सारखे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये साधर्म्य साधर्म्य म्हणजे सारखेपणा आढळतो आहे. न्यूलँड्सने सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी केली
ही संगीत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक सप्तक आहे हे मागे बघून झालं आहे आपलं. सा रे ग म प ध नी. आता हे जे स्वर आहेत वरती दिलेले आहेत. पाश्चात्य संस्कृतीमध्ये सालाच दो, रेला रे, गला मी, मला फा, प साठी सो, ध साठी ला, नी साठी टी, हे वरचे पाश्चात्य स्वर आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सा रे ग म प ध नी, नी नंतर परत सा, त्याची वारंवारिता वाढत वाढत जाते. सा साठी सगळ्यात कमी, नी साठी सगळ्यात जास्त. आता हा जो टेबल आहे याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, सा मध्ये जो एच आहे, एच एफ सी एल, हायड्रोजन, फ्लोरिन आणि क्लोरिन यांचे गुणधर्म जे आहेत ते सारखे आहेत, साधर्म्य आहे. पुढे रे मध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांचे पण गुणधर्मामध्ये सारखेपणा जाणवतो. इकडे आलो बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम त्यांचं पण तसंच गुणधर्मामध्ये सारखेपणा आढळतो. आता हा टेबल तुम्हाला समजला असेल. इकडे तुम्हाला माहिती आहे का ते तुम्हाला वाचून घ्यायला लागतं. मी तुम्हाला सांगितलं तसं सप्तपदी आहे ती आणि आठव्यांदा ते रिपिटेशन होतं आहे स्वराचं, परत सहा येतोय. तसंच त्यांनी काय मांडलं, मूलद्रव्यांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानं मांडणी केली असता पहिलं आणि आठवं, लिथियम आणि सोडियम दुसरं आणि नववं, हायड्रोजन आणि फ्लोरिन पहिलं आणि आठवं. त्या पहिल्या आणि आठव्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा आहे असं न्यूलँड्स ह्या इंग्लिश वैज्ञानिकाने सिद्ध केलं. पण त्यांना सगळ्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण योग्य पद्धतीनं करता आलं नाही. त्यांच्या वर्गीकरणामध्ये म्हणजे अष्टकाच्या नियमात त्रुटी राहून गेल्या. हा नियम कॅल्शियम पर्यंत लागू होतो म्हणजे दिलेला आहे. बघा ग मध्ये जो आहे बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम तिथपर्यंतच ते सिद्ध झालं. नंतर काय झालं, अडचण आली थोडी. काय अडचण आली, ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सनं काही जागांवर दोन मूलद्रव्य बसवली. पुढे सामध्ये खाली बघा, कोबाल्ट आणि निकेल हे एकाच जागेवर ठेवलेले आहेत. पुढे सी म्हणजे कुठे दिसतंय ते, फा खाली, म त्याच्या शेवटी, सी आणि एल लँथेनाइड आहे तो, ते एकाच जागेवर ठेवलेले आहेत. पुढे त्यानं काही भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्य एकाच स्वराखाली ठेवली. आता कुठे दिसतंय ते बघूया. पहिला जो सा आहे कोबाल्ट आणि निकेल पहिल्या कॉलममध्ये दिसतंय. बघा कोबाल्ट आणि निकेल या धातूंना न्यूलँड्सनं सा स्वराखाली म्हणजे कुठे, क्लोरीन. आता इकडे आलो, क्लोरीन व ब्रोमीन या हॅलोजनांबरोबर ठेवले. बरोबर, बर. पुढे आता कोबाल्ट आणि निकेल यांचा गुणधर्म आणि एफ ई कुठे आला, शेवटी आला बघा, म्हणजे नी मध्ये ओ एस आणि एफ ई. आता कोबाल्ट, निकेल आणि फेरस आहे तो, यांचे सारखेपणा आहे पण तो एका गटात आपल्याला दिसत नाही, ही त्रुटी राहून गेली आहे. कोबाल्ट व निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या एफ ईला त्यांच्यापासून लांब म्हणजे कुठे, ओ आणि एस गटामध्ये ठेवलं, म्हणजे नी स्वराखाली ठेवले. नव्यानं शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकात नव्हती, तशी सोय त्यांनी केलेली नव्हती. अजून नवीन जे शोध लागणार आहेत त्या मूलद्रव्यांना कुठे ठेवायचं, अशी काही त्या अष्टकामध्ये सोय करून ठेवलेली नव्हती, म्हणून ते मूलद्रव्य त्या अष्टकात बसू शकले नाही.
आतापर्यंत आपण दोनच गोष्टी शिकलो बाळांनो, काय काय शिकलो, मूलद्रव्यांचं वर्गीकरण बघितलं, त्याच्यानंतर डोबे रायनरची त्रिके आणि न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. परीक्षेमध्ये या दोघांपैकी एकावर प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारला जाणार आहे, त्या नोट्स बाळांनो तुम्हाला लिहून घ्यायला लागतील. मग भेटूया पुढे आपण.